हे इथं आलाय. हो माहित आहे मला. तुझा अटकला तू जाऊन. परतून फुटली टँक. चलो उसका रास्ता खोलने में जाते आता इथून आम्ही बॉडी हलू देणार नाही. जे काही व्हायचं असेल ते होईल. परंतु आम्ही बॉडी इथून हलू देत नाही. आता मेन या कंपनीचे मालक पाहिजे. कंपनी जे मुख्य आहे भेटले जे मुख्य आहे कंपनी आणि ते येथे असल्याशिवाय आम्ही इथून हलू देत पूर्ण हे व्हायला पाहिजे. तुम्ही आपल्या कामं पूर्ण करा. आम्ही अडथळा पडूया कामामध्ये आम्हाला देत नाही. आम्हाला मेन साहेब पाहिजे इथे. त्यांच्या अधिकाऱ्याकडे इथे ना सेफ्टी आहे ना काही आहे. इंजिनिअरला समजत नाही काही नाही. सगळे कामाला लावतात. ते सगळे आम्ही यांना विचार सगळ्यांच्या इंजिनियर नसताना हे वर्कर काम कसे करत होते या ठिकाणी. ठीक आहे ठीक आहे. इंजिनियर नसताना जो रिस्पॉन्सिबिलिटी तिथे आहे नाही. आणि म्हणजे एक दोन दिवसाचे जे ज्यांना काही काम येत नाही अशा मुलांना कसं काम दिलं. म्हणून आम्हाला मेन ज्या कंपनीचा जे फाउंडर आहे ते आम्हाला इथे पाहिजे ना आजच्या कंडिशनला. आम्हाला आजच्या कंडिशनला घेतले पाहिजे. अन्यथा आम्ही फाउंडर नाही. आम्ही काय जे बोलायचं आम्ही काय करायचं ते करू. परंतु तुम्ही जे तुमच्याशी बोला कारण याच्याबद्दल अन्य कंपनीमध्ये अनेक घटना झाल्या आहेत. अशा घटना होऊन सुद्धा त्याच्यावर काही निराशा झाली नाही. आता आम्ही ते खपून घेणार नाही. पहिले मग हे नाही खपवणार. ज्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये चूक कोणाची आहे त्या सगळ्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही सांगा आता हे अनोळखी मुलांना ज्यांना काम येत नाही अशा मुलांच्या हातून काम का करून घेतलंय. तुम्हाला सांगू का मी हा होता म्हणून. फोन घरी होतो. आम्ही घरी होतो. आमचे मुलं आहे आमचे भाऊ आहे. लक्षात ठेवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा त्यांना मदत मिळाली तुमच्या कामामध्ये आम्हाला अडथळा द्यायचा नाही. तुमच्या चौकशीमध्ये आम्हाला आमच्याकडे सपोर्ट आहे. परंतु कोणीतरी बोलवा इथे पाहिजे. आवश्यक आहे जे फाउंडर मेन फाउंडर आहे ते इथे पाहिजे आम्हाला. त्याच्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही आणण्यात तुम्ही बोलून घ्या त्यांची. आम्ही गाडीमध्येच नाही टाकू दे. बोलून द्या त्यांच्याशी.